संजीवनी साखर कारखान्याच्या 95व्या गळीत हंगामाची सांगता संचालक मच्छिंद्र लोणारी व सौ सखुभाई लोणारी उभयंतांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शंकररावजी कोलेसाहेब होते. प्रारंभी कार्यकारी संचालक शिवाजीराव मोहते, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, कार्मिक अधिकारी प्रकाश तांदगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. या प्रसंगी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, माजी सभापती मच्छिंद्र टेके, शिवाजीराव वक्ते, संजीवनी कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजीराव गावण, उपाध्यक्ष विलास कुलकर्णी आदिजण मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. बाहेर काढण्यासाठी कामगारांचं सुद्धा तितकंच मोठं योगदान त्या ठिकाणी लागणार आहे. कामगारांनी सुद्धा ही सगळी वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. आपण हा 2017-18 हंगाम या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि हा हंगाम समाप्त होत असताना जे साखर धंद्याचं जे चित्र आहे की यावर्षी साखरेचे दर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाली येत आहेत आणि पुढच्या वर्षीचा सुद्धा हा देशातला साखर धंद्यातला सगळ्यात उच्चांकी साखर उत्पादन त्या ठिकाणी होईल आणि आत्ताचा कॅरी फॉरवर्डेड स्टॉक आणि पुढच्या वर्षीचा आत्ताचा शिल्लक साठा, पुढच्या वर्षीचं जास्ती झालेलं साखर उत्पादन, यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये साखरेच्या दरामध्ये घसरण होईल अशी त्या ठिकाणी भीती निर्माण झाली आहे. म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी दोघांनी हस्तक्षेप करून हा साखर धंदा, इथले ऊस उत्पादक, कामगार या सगळ्यांना वाचवण्याच्यासाठी काही पावलं उचलणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने इथेनॉल जे आहे, आज आपण पाहतोय की ब्राझील ज्यावेळेस ऊस उत्पादन जास्ती होतं त्यावेळेस डायरेक्ट इथेनॉलसाठी त्याला परवानगी त्या ठिकाणी देते, तर भारताने सुद्धा अशी ज्यावेळेस काही परिस्थिती निर्माण होती तर केंद्र सरकारने तशा पद्धतीने इथेनॉल करण्याच्यासाठी सुद्धा परवानगी त्या ठिकाणी दिली पाहिजे. त्याचबरोबर पुढच्या वर्षीचं साखर निर्यातीचं जे धोरण आहे ते आता 1-2 महिन्यामध्ये जर कधी सांगितलं, रिफाईंड शुगर असेल, पांढरी साखर असेल किंवा रॉ शुगर असेल, तर त्या दृष्टीने साखर धंद्याला थोडाफार कविना आधार त्या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर प्रत्येक राज्यातले जे काही PDS सिस्टीम आहे, म्हणजे लोकांना वितरण करण्याचे जे काही आपण जसं डाळ बीळ वितरण करतो, तसं प्रत्येक राज्याकडे काही कोटा देऊन या देशातल्या सगळ्या साखर कारखान्याकडे समप्रमाणामध्ये जर कधी त्यांचा साखरेचा कोटा उचलून तो जर कधी त्या त्या राज्यामध्ये BPL कार्डधारकांना त्या ठिकाणी दिला तरी साखरेचे दर त्या ठिकाणी नियंत्रित होण्याच्यासाठी मदत होऊ शकतो आणि हा शेतकरी आणि साखर कारखानदार त्या ठिकाणी सुस्थितीमध्ये राहू शकतो अशी आमची केंद्र आणि राज्य सरकार विनंती. संजीवनीने चालू हंगामात 6,52,148 मेट्रिक टन ऊसाची यशस्वी गाळप केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव.